नमस्कार, मी डॉक्टर चारुता कोपरकर. माझ्या चॅनलवर तुमचं परत एकदा स्वागत. आंबा अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतो. आपण सगळेजण आंब्याच्या सीझनची वाट बघत असतो, पण आंब्याचा सीझन खरा 1.5 ते 2 महिनेच असतो, कारण आपण अक्षय तृतीयेनंतर आंबा खायला सुरुवात करतो आणि पाऊस पडला की आंबा खाणं बंद करतो. हा आंबा पुढचं वर्षभर आपण सीझन संपला तरी एन्जॉय करू शकतो. तो वेगवेगळ्या पद्धतीने आपण प्रिझर्व्ह करू शकतो. आपण जर घरी हा आंब्याचा पल्प आणि आंबा प्रिझर्व्ह केला तर तो ताज्यासारखा छान लागतो, कारण आपण त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे केमिकल किंवा प्रिझर्वेटिव्ज वापरत नाही. इथून पुढच्या 4 भागांमध्ये आपण प्रिझर्वेटिव्ज आणि आर्टिफिशियल कलर्स न वापरता आंबा वेगवेगळ्या पद्धतीने कसा प्रिझर्व्ह करून ठेवायचा ते बघणार आहोत. सगळ्यात आधी आंबे स्वच्छ धुवून घ्यायचे. प्रिझर्व्ह करण्यासाठी जे आपण आंबे वापरणार आहोत ते पिकलेलेच पण थोडेसे हिरवट असेच घ्यायचे. ते छान असे कडक असले पाहिजेत. धुतलेले आंबे स्वच्छ सुती कापडांनी पुसून घ्यायचे आणि हे आंबे कापून त्याच्या फोडी करून घ्यायच्यात. आपल्याला रसासाठी सुद्धा आंबा पिळायचा नाहीये, कारण तो आतनं खराब असेल तर आपल्याला कळणार नाही. म्हणून आपण आधी फोडी करून घेणार आहोत. व्हिडिओमध्ये दाखवलंय तशा प्रकारे सुद्धा तुम्ही आंब्याच्या फोडी करू शकता. या छान चौकोनी चौकोनी फोडी होतात आणि आंब्याच्या सालीला लागून आंबा वायाही जात नाही. सगळ्या आंब्यांच्या अशा फोडी करून घ्यायच्या. या आंब्याच्या कोई पण छान साफ करून घ्यायच्या आणि सगळा आंबा निपटून काढायचा. आता यातल्या ज्या फोडी आहेत त्या आपण 2 प्रकारे प्रिझर्व्ह करून ठेवू शकतो. तर ह्या फोडी कशा प्रिझर्व्ह करायच्या ते आज आपण आजच्या भागात बघणार आहोत. तर आपण जे आंबे चिरलेत त्यातल्या सगळ्यात मोठ्या मोठ्या ज्या फोडी आहेत त्या घ्यायच्या आणि प्लेटमध्ये अशा ठेवायच्या की त्या प्रत्येक फोडीमध्ये थोडं थोडं अंतर राहिलं पाहिजे. या फोडी प्लेटमध्ये अशा पद्धतीने ठेवायच्या की ते एकमेकांना चिकटल्या नाही पाहिजे. आता ह्या आंब्याच्या फोडींवाल्या प्लेट्स फ्रीझरमध्ये ठेवायच्या आहेत. साधारण 3 तास ठेवायच्या. तीन ते 4 तासांनी या आंब्याच्या फोडी छान कडक होतात. त्या प्लेटमधून मोकळ्या करून घ्यायच्या आणि एखाद्या एअरटाईट डब्यामध्ये ठेवून द्यायच्या. माझ्याकडे हा डबा आहे ज्याच्यावरती तुम्ही डेट आणि मंथ ॲडजस्ट करू शकता. हे फ्रीझरमध्ये ठेवायचेच डबे आहेत. तर ह्याच्यात मी ह्या फोडी प्रिझर्व्ह करून ठेवणार आहे आणि तुम्हाला जेव्हा हवं तेव्हा तुम्ही ह्याचं आईस्क्रीम मिल्कशेक बनवू शकता. तर अशा पद्धतीने आंब्याच्या फोडी प्रिझर्व्ह करून ठेवा आणि वर्षभर ह्याचा आस्वाद घ्या. या आंब्याच्या फोडी वापरून तुम्ही मँगो मिल्कशेक, मँगो जॅम, मँगो आईस्क्रीम, मँगो स्मूदी अशा वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी बनवू शकता आणि एन्जॉय करू शकता. की त्यातल्या त्यात मऊ आणि छोट्या छोट्या फोडी आहेत त्या आपण एका वेगळ्या प्लेटमध्ये काढूया. या फोडी वाटीनी मोजून घ्यायच्या. एक वाटी जर फोडी असतील तर त्याच्यासाठी आपल्याला 1/4 पट साखर घ्यायची आहे. म्हणजे एका वाटीला 1/4 वाटी साखर घ्यायची आहे. एक जाड बुडाचं भांडं घेऊया. या भांड्यात साखर आणि आंब्याच्या फोडी घालायच्या. छान मिक्स करून घ्यायच्या. सुती कापडाने तासभर झाकून ठेवायच्या. मग याला 2-3 तासांनी छान पाणी सुटतं. पाणी सुटलं की हे गॅसवर ठेवायचं आणि बारीक गॅसवर उकळायचं. हळूहळू हे अजून पातळ होतं आणि याला अजून पाणी सुटतं. सारखं ढवळत राहायचं, लक्ष द्यायचं, नाहीतर ते जळतं. एक 5-7 मिनिटांनी मिश्रण अजून पातळ होतं. याला सारखं ढवळत राहायचं आहे आणि शिजू द्यायचं आहे. 10-12 मिनिटांनी त्याला असा फेस यायला लागतो. गॅस अजूनही मी बारीक ठेवला आहे. आता तुम्ही बघत असाल तर इतपत पातळ आपल्याला ते ठेवायचे. आता हा पाक आपण एका ताटलीत घेऊया आणि बोटाच्या चिमटीत असं दाबून बघायचं. त्याला जर एक तार आली असेल तर लगेच गॅस बंद करायचा, कारण आपल्याला ह्याच्यासाठी एक तारीच पाक करायचा आहे. आणि हे इतपतच पातळ ठेवायचं आहे, कारण थंड झाल्यावरती ते परत घट्ट होतं. बघितलं आपला हापूसचा मोरांबा तयार आहे. ह्याची कन्सिस्टन्सीसुद्धा परफेक्ट झाली आहे आणि रंग किती सुंदर आला आहे बघितलं का, एकदम नॅचरल येल्लो कलर आला आहे. आता हे गॅस बंद केल्यावर ह्याच्यामध्ये 4-5 केशराच्या काड्या घालायच्या. ह्याच्याने रंग अजून एन्हान्स होतो. आणि मला तर हापूसच्या आंब्यामध्ये दुसरा कुठलाही फ्लेवर आवडत नाही, पण तुम्ही 1 चमचा वेलची पूड
किंवा 4-5 लवंगा याच्यामध्ये घालू शकता. आता पूर्ण थंड झालंय आणि हे असं घट्ट दिसतंय आणि रंगही खूप छान आलाय. आहा हा, बघूनच तोंडाला पाणी सुटतंय. गरम गरम पोळी आणि हापूसचा मोरांबा खूप छान लागतं, उत्तम. आता लगेच खाण्यासाठी हा थोड्याशा छोट्याशा वाटीत मी काढून ठेवणार आहे. आहा हा हा, काय मस्त दिसतोय. असं वाटतंय की आत्ताच एक गरम पोळी घ्यावी आणि ह्याच्यावरती ताव मारावा. हा तयार मोरांबा तो आपण काचेच्या बाटलीत भरून ठेवायचा आहे. ही बाटली उकळत्या पाण्यात घालून स्टराईल करायची आणि मग हा थंडगार झालेला हापूसचा मोरांबा या बाटलीमध्ये भरायचा. म्हणजे तो वर्षभर छान टिकतो. अगदी वर्षभर तुम्ही याचा आस्वाद घेऊ शकता. आणि ज्या ज्या वेळी मला हापूसचा मोरांबा काढायचा असतो त्यावेळी मी ड्राय कोरडा चमचा वापरते. म्हणजे तो वर्षभर छान टिकतो. तर मस्त सुंदर रंगाचा हापूसचा मोरांबा तयार आहे. चला बरं, मग सीझन संपायच्या आधी प्रिझर्वेटिव्ह न वापरता, आर्टिफिशियल कलर्स न वापरता छान छान हापूसचा मोरांबा घरच्या घरी बनवा, एन्जॉय करा, तुमच्या मुलांनाही द्या आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कळवायला विसरू नका. खूप मऊ झालेल्या फोडी आणि पल्प मिक्सरच्या भांड्यात घालून त्याचा रस करून घ्यायचा आहे. हा रस आपण जसाच्या तसा झिपलॉक बॅगेमध्ये भरून प्रिझर्व करू शकतो. याच्यामध्ये आपण साखर घातलेली नाही. साखर न घालता हा 3 ते 4 महिने फ्रीझरमध्ये आरामात राहतो. तुमच्याकडे झिपलॉक बॅग नसेल तर काचेच्या बरणीमध्ये हा तुम्ही प्रिझर्व करू शकता. ज्या बॅगमध्ये प्रिझर्व करणार आहोत त्या बॅगवर आपण मंथ आणि इयर घालून ठेवायचं. म्हणजे आपल्याला लक्षात येतं की आपण हा कुठल्या मंथमध्ये प्रिझर्व केला होता. छोट्या छोट्या क्वांटिटीमध्ये प्रिझर्व करायचा. म्हणजे जेव्हा जेवढा पाहिजे तेवढाच काढून वापरता येतो आणि संपवता येतो. आणि जेव्हा तुम्हाला हा रस खायचा असेल त्यावेळी सकाळी हा बाहेर काढून ठेवायचा. 2-3 तास बाहेर ठेवला की तो नॉर्मल टेम्परेचरला येतो आणि अगदी ताजा असल्यासारखा आपण हा रस एन्जॉय करू शकतो. झिपलॉक बॅग सील करताना शक्य तेवढी जमेल तेवढी हवा आपण काढून टाकायची आहे आणि अगदी टाईट पॅक करायची आहे. आता ही अशी टाईट पॅक केलेली झिपलॉक बॅग फ्रीझरमध्ये 3-4 महिने ठेवून आपण जेव्हा पाहिजे तेव्हा बाहेर काढून याचा शिरा बनवू शकतो, मँगो जॅम बनवू शकतो, रस म्हणून खाऊ शकतो आणि मिल्कशेकसुद्धा बनवू शकतो. सीझन नसला तरी छान आंब्याचा स्वाद आपण घेऊ शकतो. जास्त प्रमाणात रस प्रिझर्व करायचा असल्यास 15-20 आंबे घ्यायचे आणि मोठ्या भांड्यामध्ये या आंब्यांचा पल्प काढून घ्यायचा. हा पल्प हँड ब्लेंडरने मऊ करून घ्यायचा. हँड ब्लेंडर नसेल तर मिक्सरमध्ये वाटून घ्यायचा. हा पल्प छान मऊ झाला की याच्यात 4 ते 5 चमचे साखर घालायची आणि मिक्स करून घ्यायचं. जेव्हा आपल्याला जास्त प्रमाणात आणि भरपूर दिवस रस प्रिझर्व करायचा असतो त्यावेळी त्याच्यामध्ये साखर घालायची. कारण साखर ही प्रिझर्वेटिव्हसारखं ॲक्ट करते म्हणून आपण साखर घालायची आहे. तुम्ही जर 3-4 महिन्यासाठीच करणार असाल तर साखर घालायची गरज नाही. ती प्रोसेस मी आधी दाखवली आहे. तो रस तुम्ही 4 ते 5 महिन्यात संपवू शकता. आता हा रस छान एकजीव झाला की वेगळ्या वेगळ्या आकाराच्या पिशव्यांमध्ये भरून ठेवायचा. मोठ्या आणि लहान अशा दोन्ही आकाराच्या पिशव्या वापरायच्या. कारण तुम्हाला जेव्हा थोडाच क्वांटिटीमध्ये रस हवा असेल तर छोटी पिशवी काढायची. कारण एकदा हा रस फ्रीझरमधनं बाहेर काढला तर तो परत फ्रीझरमध्ये नाही टाकायचा, नाहीतर तो खराब होतो किंवा त्याची टेस्ट ताज्यासारखी लागत नाही. म्हणून छोट्या आणि मोठ्या आकाराच्या पिशव्यांमध्ये हा स्टोअर करायचा. असा स्टोअर केलेला रस तुम्ही वर्षभर वापरू शकता. पुढचा सीझन येईपर्यंत हा रस जसाच्या तसा छान राहतो, छान लागतो. जेव्हा जेव्हा खायचा असेल तेव्हा पिशवी बाहेर काढायची, नॉर्मल टेम्परेचरला आणायची आणि हा रस तुम्ही एन्जॉय करायचा. हा रस वापरून तुम्ही वर्षभर आईस्क्रीम, मिल्कशेक, मँगो जॅम अशा वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीज बनवू शकता. आहे की नाही मँगोचा पल्प प्रिझर्व करायची सोपी पद्धत? आपण बाहेरचा दुकानातनं जो पल्प आणतो त्या पल्पची चव आणि ह्या पल्पची चव ह्याच्यामध्ये भरपूर फरक आहे. तर चला मग पटापटा सीझन असेपर्यंत भरपूर आंबे आणून घ्या आणि अशा पद्धतीने आंब्याचा रस फ्रीझरमध्ये छान प्रिझर्व करून ठेवा आणि वर्षभर एन्जॉय करा. खूप मऊ झालेल्या फोडी आणि पल्प मिक्सरच्या भांड्यात घालून त्याचा रस करून घ्यायचा आहे.
आता आपण आंबा प्रिझर्व करायचा चौथा प्रकार बघूया. तर आपण जो रस काढलेला आहे त्यातला एक कप रस एका जाड बुडाच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आणि या रसामध्ये जर आंब्याच्या काही फोडी असतील तर त्या बाजूला काढून ठेवायच्या. कारण ह्याच्यासाठी आपल्याला अगदी मऊ रस लागणार आहे म्हणून फोडी बाजूला काढून ठेवायच्या. आपण मिक्सरमध्ये वाटला किंवा हँड ब्लेंडरनी वाटला तरी काही फोडी राहिलेल्या असतात त्या बाजूला काढून ठेवायच्या. आता या रसामध्ये 2 टेबलस्पून साखर घालायची आहे. 1 कप रसासाठी आपण 2 टेबलस्पून साखर वापरतोय. आता रस आणि साखर छान मिक्स करून घ्यायचे. साखर पूर्ण विरघळली पाहिजे. आता हे रसाचं आणि साखरेचं मिश्रण लो फ्लेमवरती 4 ते 5 मिनिटं उकळून घ्यायचे. 4 ते 5 मिनिटांनंतर या रसाला थोडीशी चकाके दिसते म्हणजे हे झालंय असं समजायचं. गॅस बंद करायचा आणि 1/2 ते 1/2 तास हा रस थंड करून घ्यायचा. आता एका मोठ्या स्टीलच्या ताटलीला तूप लावून घ्यायचंय आणि ह्याच्यामध्ये गार झालेला रस ओतायचाय. ताटली फिरवून तो रस जेवढा जमेल तेवढा पसरवून घ्यायचाय आणि उन्हामध्ये वाळत ठेवायचाय. उन्हामध्ये याला 2 ते 3 दिवस छान वाळवून घ्यायचंय. 2-3 दिवसांनी ही आंब्याची पोळी छान वाळते आणि ताटातनं पटकन सुटते कारण आपण याला तूप लावलेलं आहे. आता कात्री वापरून या पोळीचे व्हिडिओमध्ये दाखवले तसे तुकडे आपल्याला करून घ्यायचेत. उभे उभे समान आकाराचे तुकडे करायचे आणि नंतर ह्याला मधून एक काप द्यायचा म्हणजे आपल्याला ह्याचे छोटे छोटे रोल बनवता येतील. आता या कापलेल्या लंब्या लंब्या तुकड्यांचे छान रोल करून घ्यायचेत. आपण हे रोलच्या फॉर्म मध्ये स्टोअर करणार आहोत. बघितलं का रोल केल्यावरती ही आंब्याची पोळी किती छान दिसते, किती सुंदर रंग आलाय, आकर्षक दिसते. आता सगळे तुकडे असेच रोल करून घ्या. आता हे मी दाखवले तसे आपण स्टोअर करूया म्हणजे स्टोअर करायला सोपं पडतं. एक टूथपिक घ्यायची आणि त्याच्यामध्ये 2-2 रोल लावून ठेवायचे. मुलांची जेव्हा शाळा सुरू होते त्यावेळी मुलांना चॉकलेटचं क्रेविंग होतं, गोड खावंसं वाटतं. अशा वेळी हे 2 रोल जर मुलांना डब्यामध्ये दिले तर ते त्यांना घेऊन जायलाही इझी पडतात आणि खूप आवडतात. मुलं खूप एन्जॉय करतात आणि चॉकलेट खाणं विसरून जातील एवढे छान हे आंब्याचे रोल लागतात. सगळं नॅचरल आहे ह्याच्यामध्ये, कुठलेही आर्टिफिशियल फ्लेवर्स कलर्स नाहीयेत आणि प्रिझर्वेटिव्ह पण नाहीयेत. हे रोल एअरटाईट डब्यामध्ये फ्रीजच्या बाहेर 6 ते 7 महिने मस्त राहतात. तर हे रोल जरूर करून बघा, एन्जॉय करा, तुमच्या मुलांना द्या आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कळवायला विसरू नका. आणि हो, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, म्हणजे ज्या ज्या वेळी मी असे छान छान रेसिपीज पोस्ट करीन तुम्हाला त्याचं लगेच नोटिफिकेशन मिळेल. थँक्यू. भेटूया पुढच्या भागात.